नमस्कार, तुमचं सूज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे, त्यासाठी मी एक मोठं वांगं घेतलं आहे. तर पहिल्यांदा ह्याला मी हा जो चमचा आहे त्यांनी थोडंसं अशी होल पाडते, म्हणजे ते आतपर्यंत भाजलं जाईल व्यवस्थित. आणि मग आपण त्याला तेल लावणार आहे. त्याला होल पाडून झालेत माझे, तर एक ब्रश असेल तर ब्रशनी किंवा हाताने ह्याला तेल लावून घ्यायचं सगळीकडं, म्हणजे ते व्यवस्थित भाजलं जातं. आणि माझ्याकडे ही जाळी आहे, त्याच्यावर मी भाजणार आहे. तर तुम्ही डायरेक्ट गॅसवर पण भाजू शकता, पण गॅस थोडा खराब होतो म्हणून मी जाळीवर ठेवते. इथं लो गॅसवर आपल्याला चांगलं सगळीकडून भाजून घ्यायचं आहे वांगं एकदम व्यवस्थित भाजलेलं आहे. तर ह्याला थोडं थंड होऊ द्यायचंय, मग आपण त्याचं साल काढून त्याला मॅश करणार आहे. वांगं थंड झालंय, त्याचं मी साल पण काढून घेतलंय. आता आपण त्याला मॅश करणार आहे. तर हे छोटे छोटे तुकडे जर राहिले असतील तरी काही हरकत नाही, कारण की त्याची टेस्ट छान येते ते खरपूस भाजलेल्याची. तर हे पूर्ण असं मॅश करायचं आहे. आणि आता ह्याची भाजी करायला घेऊयात. कढई तापलेली आहे, तर त्याच्यामध्ये आता आपण एक चमचा तेल टाकणार आहे. तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया आणि अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता टाकायचा. आणि एक कांदा मी कापून घेतलाय, तो कांदा पण टाकते. हे व्यवस्थित भाजून द्यायचंय. कांदा थोडासा भाजलेला आहे, तर मी आता एक चमचा हे वाटण केलंय ते टाकते. ह्याच्यामध्ये हिरवी मिरची, थोडंसं आल्याचा तुकडा आणि लसूण, ह्या तिन्ही गोष्टीचं मी बारीक केलं होतं ते टाकते. मिरची वगैरे ते पण भाजलंय थोडंसं. तर आता आपण मसाले टाकूयात. मी पाव चमचा हळद टाकते, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकते. आपण ऑलरेडी मिरची पण वापरली, त्यामुळे लाल मिरची त्या अंदाजाने टाकायची. आणि अर्धा चमचा मी धना पावडर वापरते आणि पाव चमचा गरम मसाला. हे सगळं मिक्स करायचं. आता यात वांगं टाकूयात मॅश केलेलं. ह्याच्यात थोडं चवीनुसार मीठ टाकायचंय. हे भाजलेलं आहे, मी थोडेसे शेंगदाणे घेतलेत. शेंगदाण्याने छान टेस्ट येते, पण हे ऑप्शनल आहेत. नसतील टाकायचे तर नका टाकू, पण शेंगदाणे टाकून बघा, एकदा मस्त लागते. हे भरीत अख्खे शेंगदाणे भाजलेले थोडे ते टाकलेत. आणि आता ह्याच्यावर कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर टाकून थोडंसं हलवायचंय आणि गॅस बंद करायचा. भरीत रेडी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.